विद्यार्थी मित्रांनो बघा आपण प्रकरण क्रमांक 6 प्राण्यांचे वर्गीकरण या प्रकरणामध्ये आपण जे असमपृष्ठ रज्जू प्राणी आहेत तर या असमपृष्ठ रज्जू प्राण्यांच्या संदर्भातील पुढच्या मुद्द्याकडे जाणार आहोत पुढच्या संघाकडे जाणार आहोत तो संघ आहे चपट्या कृमींचा संघ आता या चपट्या कृमी संघातील प्राण्यांची जी वैशिष्ट्ये आहेत तर त्या वैशिष्ट्यांच्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत या चपट्या कृमी संघातील जे प्राणी आहेत तर या प्राण्यांची शरीर रचना सडपातळ अशा प्रकारचे असते त्याचबरोबर पानासारखा शरीराचा भाग असतो किंवा एक विशिष्ट प्रकारची जी पट्टी आहे तर पट्टीसारखे चपटे शरीर असणारे हे प्राणी असतात या प्राण्यांच्या संदर्भात जर पुढचा मुद्दा पाहायचा झाला तर हे अंतपरजीवी आहेत म्हणजे शरीरामध्ये राहून आपलं अन्न मिळवतात आणि या प्रकारच्या प्राण्यांची शरीर रचना चपट्या कृमी संघातील प्राण्यांच्या शरीर रचनेच्या संदर्भात तर ती द्विपार्श्व सममिती म्हणजे त्यांच्या शरीराचे समान भाग होतात असं आपल्याला नमूद करता येईल दोन समान भाग होतात या गटातील जे प्राणी आहेत तर या गटातील प्राणी हे उभयलिंगी आहेत म्हणजे या प्राण्यांच्या शरीरामध्ये नर आणि मादी अशा प्रकारचे दोन्ही अवयव असतात असं आपल्याला नमूद करता येईल म्हणून त्यांना उभयलिंगी प्राणी असं म्हटलं जातं आणि या गटातील प्राण्यांची जर आपण उदाहरणं पाहायची झाली तर त्यामध्ये आहे प्लॅनेरिया आणि लिव्हर फ्लू तर या गटातील प्राण्यांच्या संदर्भातील या ठिकाणी एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे बघा आकृतीच्या सहाय्याने आपण ते जाणून घेऊ तर ह्या चपट्या किंवा कृमी संघातील प्राण्यांच्या संदर्भात लिव्हर फ्लू या प्राण्याची एक आकृती आपल्याला दिलेली आणि त्यामध्ये बघा एक विशिष्ट प्रकारची चपटी शरीर रचना आहेत आणि त्यामध्ये पानासारखे शरीरात त्यानंतर चुषक जननरंध्र अशा प्रकारचे काही शरीराचे भाग या आकृतीमध्ये दाखवले आहेत असं आपल्याला नमूद करता येईल त्यानंतर या गटातील पुढचा संघ होता गोलकृमी प्राण्यांचा संघ या गोलकृमी प्राण्यांच्या संघाच्या मधील आपण त्याची वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत या गोलकृमी प्राण्याच्या शरीरामधील पहिलं वैशिष्ट्य आहे की बारीक धाग्यासारखी शरीर रचना या प्राण्यांची असते त्याचबरोबर या प्राण्यांचे शरीर हे दंड गोलाकार अशा प्रकारच्या स्वरूपाचे असते त्यानंतर या गटातील जे प्राणी आहेत तर हे स्वतंत्र राहणारे आहेत त्याचबरोबर एक एकटे राहणारे आहेत असं आपल्याला नमूद करता येईल त्यानंतर या गटातील जे प्राणी आहेत तर हे प्राणी जलवासी आहेत म्हणजे पाण्यामध्ये राहतात पाण्यामध्ये आढळून येतात त्याचबरोबर भूचर म्हणजे जमिनीवरती देखील या प्राण्यांचं वास्तव्य असते किंवा राहतात आढळून येतात असं आपल्याला नमूद करता येईल त्यानंतर या प्राण्यांच्या शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारची आभासी देहगुहा असते मागच्या मुद्द्यामध्ये आपल्याला आभासी देहगुहा म्हणजे काय ते आपण जाणून घेतलेलं आहे त्यानंतर या गटातील जे प्राणी आहेत तर हे प्राणी एकलिंगी असतात म्हणजेच या प्राण्यांच्या मध्ये नर आणि मादी अशा प्रकारचे हे दोन स्वतंत्र प्राणी असतात असं आपल्याला नमूद करता येईल एकलिंगी प्राणी असतात आणि या प्राण्यांच्या शरीरावरती एक विशिष्ट प्रकारचा भक्कम अशा प्रकारची त्वचा असते त्याला उपचर्म असं म्हटलं जातं आणि अशा प्रकारचा हा एक भक्कम उपचर्म या प्राण्यांच्या शरीरावरती असतो असं नमूद करता येईल आणि या गटातील प्राण्यांची जर उदाहरणं पाहायची झाली तर पोटातील लहान मुलांच्या पोटातील जो जंत आहे तो जंत त्यानंतर हत्तीपाय आणि हत्तीपाय जो रोग आहे तर हत्तीपायाच्या रोगातील प्राण्यांच्या संदर्भात असणारा जंत